पावसाळ्यात शहरात झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी गाडगेबाबा नगर शिवसेना शाखेच्या वतीने सोमवारी आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. गर्ल्स हायस्कूल ते राठी शाळेचा मार्ग अनेक वर्षापासून खराब झाल्याने या मार्गाला फडतूस मार्ग म्हणून नामकरण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवटेकडी ते राठी हायस्कूल मार्गावर अनेक महिन्यांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. याच मार्गावर अनेक शासकीय कार्यालयासह अनेक शाळा महाविद्यालय असताना पडलेल्या खड्ड्याची अद्यापपर्यंत डागडुजी करण्यात आली नाही. अशात अनेकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन आंदोलने केलीत, मात्र अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने आता 17 जुलैला गाडगेनगर शिवसेना शाखा प्रमुख अमोल कंकाळे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. राठीनगर मार्गावर खराब झालेल्या रस्त्याचे फडतूस मार्ग म्हणून नामफलक लावून घोषणाबाजी करण्यात आली. आपण सांगितलं की शहरातले रस्त्याची परिस्थिती काय आहे, वेगवान सरकार, अति वेगवान सरकार असा हे स्वतःहून उल्लेख करतायत. 3 इंजिनचं सरकार असाही उल्लेख करतायत. त्या 3 इंजिनच्या सरकारमध्ये असे रस्ते आहे, त्यातल्या हा रस्ता असा आहे की इथून भरपूर शाळा आहे, कॉलेजेस आहे, सरकारी ऑफिसेस आहे, कलेक्टर ऑफिस आहे, कोर्ट आहे, आणि या भागाला सुद्धा भरपूर कॉलेजेस आहे. हा त्यातला मधला रोड आहे. या रोडची अनेक वर्षापासून परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कितीतरी वेळा बस स्टँड सुद्धा आहे आणि या रोडची कितीतरी वेळा निवेदनं दिली गेली, परंतु अजूनपर्यंत या रोडची अवस्था जशीच्या तशी आहे. म्हणून आज आम्ही या रोडला फडतूस मार्ग असं नामांतर केलं आहे. कारण फडतूस म्हणजे कोणत्याही कामाचा नाही, यांचा अर्थ असा आहे की गव्हर्नमेंटला हा रोड कुठल्याही कामाचा नाही, म्हणून त्यांनी हा वाईट टाकलेला आहे. आज हे लोक वेगवान सरकारसोबत आमच्या उद्धव साहेबांना विरोध करतात, त्यांच्या पुतळे जातात, त्यांना आणखी काही काही म्हणतात, परंतु आमच्या उद्धव साहेबांना त्या दिवशी सांगितलं की मी घरी बसलो, घरून लोकांची सेवा केली, पण मी कोणाचं घर फोडलं नाही. आणि त्यांनी सुद्धा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितला की जसं मी सांगतो की बाळासाहेबाची शपथ घेऊन सांगतो किंवा माँसाहेबांची शपथ घेऊन सांगतो की मी जे बोललो ते त्यावेळेस ठरलं होतं, जी युतीचं यांनी सांगितलं होतं ते त्यावेळेस ठरलं होतं. या आजपर्यंत कुठल्याही भाजपच्या कोणत्याही नेत्यानं अशी शपथ घातली नाही का हे उद्धव साहेब खोटं बोलतात, फक्त ते खोटं बोलतात असं जाहीर करतात. आणि म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी हा फडतूस मार्ग या ठिकाणी नामांतर केलं. आणि आता याची दखल हे कोण घेणार आम्हाला तेच पाहायचं आहे, नाही तर हा असाच फडतूस मार्ग आम्ही लोखंडी बोर्ड आणून लावून टाकू आणि हा कायम फडतूस मार्ग याला नामांतर देऊन टाकू. रोड नावाने हा रोड ओळखला जातो. हा रोड सर्किट हाऊसकडे जातो. हा मैफिल हॉटेल आहे, भवन आहे, गोल्डन शाळा आहे, गर्लाची शाळा आहे. प्रचंड रहदारीच्या रस्त्याला एवढे मोठे गड्डे हे शासकीय नाकर्तेपण आहे. माझी विनंती आहे जाहीर इथल्या स्थानिक आमदार जे हनुमान चालिसा म्हणतात किंवा लो जेव्हाच्या मागे लागले त्यांनी अमरावती शहराकडे थोडं लक्ष द्याव आणि पालकमंत्र्यांनी एकदा पालकमंत्रीपद सोडून द्याव, नाहीतर हे अमरावतीतले रस्ते एकवेळा पाहायला यावं एवढी जाहीर विनंती आहे. याला फडतूस मार्ग नाव देण्याचं कारण असं आहे की याच्यापेक्षा फडतूस मार्ग कुठंच तुम्हाला अमरावती शहरात सापडणार नाही. अमरावती शहरातल्या मध्यवस्तीची ही अवस्था आहे, तर गल्ली बोळ्यातली काय अवस्था असं हे माननीय पालकमंत्र्यांनी अमरावती शहरातला आवाज म्हणून या शिवसेनेच्या मार्फत इकडे लक्ष द्यावं एवढी विनंती. अनेक पदाधिकाऱ्यांच्या हाती फलक घेऊन प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, श्याम देशमुख, प्रदीप बाजड, माजी नगरसेवक प्रवीण हरमकर, पंजाबराव तायवाडेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.